आमदार आहेत स्थानिक, त्यांची थकबाकी आहे आणि ह्या सगळ्यावरती वसुली महापालिका करत नाही आहे आणि त्याच्यावर दुर्लक्ष करते. तर आमचं म्हणणं तेच आहे की त्यांनी ते वसुली तात्काळ करण्यात यावी, कारण त्या सामान्य माणसाने जर एक वर्षाचं होऊन 13 महिना जर लागला तर महापालिका त्यांचं लाईन कनेक्शन कट करते. मग सामान्य माणसाला वेगानं आहे आणि मोठ्या माणसांना वेगानं आहे, हे कशासाठी? मोठ्या लोकांनी एकानेही सांगितलं की मी ही पाणीपट्टी भरू शकत नाही, तर आमचा पक्ष असेल किंवा अनेक असे संघटना असतील ते सगळे मदत करून ही पाणीपट्टी भरून टाकू. त्याचं कारण असं, महापालिकेचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे, जेणेकरून ते उत्पन्न जर वाढलं तरच सामान्य माणसांना आणि सगळ्यांना मूलभूत सुविधा आणि ते सगळे उपलब्ध होतील. टॉप 10 महाराष्ट्रमधून मी निलेश, मी यावेळेला उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेला. सर्व धर्म समभाव असा आपला भारत देश, पर आपण जर वसई विरारची इतिहास म्हणाल तर कुठे तरी मतभेद झालेला आहे. तो मतभेद काय आहे मी आपल्याला जाणून देणार आहे. वसई विरार महानगरपालिकेत वाढती लोकसंख्या आणि त्यावर जी घरपट्टी ज्याच्या माध्यमातून जो केलेला कर वसुली आहे, कुठेतरी पाणीपट्टीच्या करासंदर्भात शासनाने गरिबांकडून योग्य ते कर सवलत हे करून योग्य ती कारवाई केली, पण कुठेतरी जे ह्या इकडचे जे सत्ताधारी म्हणा किंवा जे मालक धनी आहेत त्यांच्यावर कुठेतरी कायदेशीर कारवाई होत नाही आहे आणि ती थकबाकी तशाच प्रकारे पेंडिंग आहे. असं प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेजी जाधव यांनी महानगरपालिकेवर आरोप केलेला आहे. आपण संबंध जाणून घेऊया हितेजी जाधव साहेबांकडून. सर, काय सांगाल, आजची जी आपली प्रेस कॉन्फरन्स होती त्या कॉन्फरन्सला आपण एक आयुक्तांना पत्र देखील दिलेलं आहे आणि कुठेतरी आपण एक असा आरोप केलेला आहे की सर्वसामान्याच्या लोकांकडे तो न्यायामध्ये काहीतरी फरक येतो आहे, कुठेतरी कर वसुलीला महानगरपालिके व्यवस्थित पुऱ्या लक्ष देत नाही. मी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एसाठी आज ही पत्रकार परिषद घेतली होती. ह्या ए कार्यालयामध्ये जर आपण बघितलं तर 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही सगळ्या मोठ्या लोकांकडून वसुली करण्याची बाकी आहे आणि जर पूर्ण प्रभाग जर बघितला तर ती 4 कोटीपेक्षा जास्त जाते. आणि जर ह्या 1 कोटी जे मी सांगतो आहे तुम्हाला वसुली, याच्यात जर आपण बघितले तर अमय क्लब असणार, त्याच्यानंतर यशवंतनगर ग्राउंड असणार, अग्रवाल लाईफस्टाईल बिल्डिंग असणार, त्याच्यानंतर अनेक मोठ्या लोकांचे किंगस्टोन टॉवर असणार, त्याच्यानंतर इकडचे जे आमदार आहेत स्थानिक त्यांची थकबाकी आहे आणि ह्या सगळ्यावरती वसुली महापालिका करत नाही आहे आणि त्याच्यावर दुर्लक्ष करते. तर आमचं म्हणणं तेच आहे की त्यांनी ते वसुली तात्काळ करण्यात यावी, कारण त्या सामान्य माणसाने जर एक वर्षाचं होऊन 13 महिना जर लागला तर महापालिका त्यांचं लाईन कनेक्शन कट करते. मग सामान्य माणसाला वेगानं आहे आणि मोठ्या माणसांना वेगानं आहे, हे कशासाठी? सर, आपण जे म्हणताय की सामान्य माणसाला वेगळा न्याय, जर आपण ज्या भूमिकेत आज काम करतात जर ती भूमिका साकारायची असली आणि ते काम व्यवस्थितरित्या झालं पाहिजे, जर असं न झाल्यास आपली पुढची भूमिका कशाप्रकारे असेल? मी तर एक सांगतो, इकडच्या स्थानिक आमदारांनी घोषित करून टाका की आम्ही हे भरू शकत नाही, तर याची पाणीपट्टी आम्ही आमच्या पक्षातर्फे भरू. पण तुम्ही बोलून टाका की आम्ही भरू नाही शकत, तर नक्कीच आम्ही याची पाणीपट्टी भरू. आणि ज्या लोकांची ही जी मी यादी दाखवली, मोठ्या लोकांनी एकानेही सांगितलं की मी ही पाणीपट्टी भरू शकत नाही, तर आमचा पक्ष असेल किंवा अनेक असे संघटना असतील ते सगळे मदत करून ही पाणीपट्टी भरून टाकू. त्याचं कारण असं, महापालिकेचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे, जेणेकरून ते उत्पन्न जर वाढलं तरच सामान्य माणसांना आणि सगळ्यांना मूलभूत सुविधा आणि ते सगळे उपलब्ध होणार. धन्यवाद सर. हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेजी जाधव साहेब. त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की कुठेतरी ही जी सर्वसामान्य माणसावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय न होता ती महानगरपालिका आहे, त्यांनी ते योग्य पद्धतीत काम करावं आणि असं न केल्यास ते त्यांचं एक म्हणणं आहे की ते स्वतः या विषयात लक्ष देऊन या विषयाचा पाठपुरावा करणार आहेत. निलेश वसई.